नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवला होता जर पंचवीसचा तीनशे चार घात गुणीला पंचवीसचा छेद चार घात बरोबर एक्स वर्ग तर एक्सी एक्स म्हणजे किती ज्यावेळेस तुमच्यासमोर अशा टाईपचे गणित येईल आणि हे जर तुम्ही पाहिला हा बेस म्हणता त्याला पंचवीसचा घातांक तीनशे चार आहे तर हे जे बेस आहेत ते कॉमन आहेत पंचवीसचा तीनशे चार गुन्हेला पंचवीसचा छेद चार आता बेस कॉमन असल्यामुळे आपण ह्यालामध्ये घातांकाचे नियम लावू शकतो जो की आहे एचा घातांक एम गुनिला एचा घातांक एन बेस इथे ए आहे म्हणून ए जशाला तसा लिहिला हे गुणाकारात आहे यांची बेरीज करायची असते एम प्लस एन घातांकाची तर ह्या साईडच्या इक्वेशनला जर सोडवायचं असेल तर पंचवीसचा घातांक हा तीनशे चार आहे प्लस बेस सामान ठेवला प्लस एकशे चार जर ह्या इक्वेशनला सॉल्व्ह केलं तीन छेद चार प्लस एक छेद चार तर इथे पाया समान आहे पाया समान आहे म्हणून छेद जशाल तसा लिहिला तीन प्लस एक बरोबर चार तर चार छेद चार हा छेदाला छेद आणि तीन प्लस एक चार तर हा चार एक चार म्हणजे पंचवीसचा पहिला घात म्हणजेच येईल किती तर पंचवीस येईल तर पंचवीस बरोबर एक्सचा वर्ग असं दिलेला आहे हा एक्स वर्ग दिलेला आहे तर एक्स बरोबर कुठल्या संख्येचा वर्ग हा पंचवीस येतो तर पाचचा वर्ग हा पंचवीस येतो तर एक्स वर्ग बरोबर पाचचा वर्ग म्हणजेच आता इथे पॉवर सेम आहे म्हणून बेस पण सेम असेल म्हणून बरोबर पाच असेल किंवा ह्याचा वर्गमूळ दोन्ही साईडला जर वर्गमूळ केला तर एक्सची हा वर्गमूळच जाईल हा पण वर्गमुळात जाईल तर इथे पाच येईल इकडे एक्स येईल तर बरोबर पाच ऑप्शन क्रमांक चार हे तुमचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद